अमेरिकाज गॉट टॅलेंट या रिअलिटी डान्स शोमध्ये वसई भाईंदरच्या वी अनबिटेबल या ग्रुपने बाजी मारली आहे, पण त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही साधासुद्धा नव्हता. मागच्या वेळेस 4th ते आले होते, पण यावेळेस त्यांनी बाजी मारली आहे आणि पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांचा हा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. लोग बहुत गरीब फैमिली से थे तो सब देखना पड़ता था उसमें. घर का प्रॉब्लम भी देखना पड़ता था, फिर डांसिंग का भी देखना पड़ता था. घर से सपोर्ट नहीं था, फिर पापा भी चिल्लाते थे कि क्या कर रहा है, डांसिंग विंसिंग करके कुछ होने वाला नहीं है. फिर थोड़ा डिस्टर्ब, माइंड डिस्टर्ब हो जाता था. हम लोगों ने ऑडिशन दिया लेकिन कभी सिलेक्ट नहीं हुए. डांस महाराष्ट्र डांस में फर्स्ट राउंड हम लोगों ने किया था और सेकंड इंडिया बनेगा मंच किया था. फाइनली डांस प्लस सीजन 4 में हम लोग सिलेक्ट हो गए और उस शो का फाइनलिस्ट बने. बहुत काफ़ी अच्छे अच्छे एक्ट किया हम लोगों ने और उसके बाद हमारे कुछ ऐसे वीडियोज़ हुए थे जो बहुत वायरल हुए थे पूरे वर्ल्ड में. तो अमेरिकाज़ गॉट टैलेंट से मुझे इन्विटेशन मिला. पहला ऑडिशन ऐसा था कि वहाँ पहुँचने के बाद ऐसा फील हो रहा था यार इंटरनेशनल लेवल पे आए हैं और इंडियन जजेस के बारे में हमें पता है, बट यहाँ के जजेस का क्या कमेंट आएंगे ऐसा कुछ आइडिया नहीं था. और थोड़ा सा डर था हमारे अंदर क्या होगा. लेकिन जब पहला परफॉर्मेंस हम लोगों ने किया, जो जजेस का स्टैंडिंग ओवेशन मिला, कमेंट्स मिले, वो काफ़ी ज़्यादा खुश हो गए. क्योंकि यार ऐसा हमें अपने आप पर भरोसा हो गया कि यार हम इंटरनेशनल हैं, हम कुछ कर सकते हैं, हमारे अंदर टैलेंट है. अगर हम अमेरिकाज़ गॉट टैलेंट में हमारा स्टैंडिंग ओवेशन मिल सकता है तो हम कुछ कर सकते हैं. मी AGT-मध्ये जाऊ तर आम्ही हे ठरवलेलं की आम्ही फक्त बॉलिवूड सॉंग्ज आणि इंडियन सॉंग्ज यूज करू. जे बॉलिवूड आणि आपले जे साऊथ इंडियन सॉंग्ज आहेत ते यूज करू. ते पब्लिक करून ऑलरेडी आपला जो म्युझिक इंडस्ट्री आहे ती खूप मोठी मानली जाते ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर आम्ही त्याचा एक प्लस पॉईंट होता आमच्याकडे, म्हणून आम्ही फक्त बॉलिवूड सॉंग्ज यूज केले. आणि मग काही गाणे असे होते जे आम्ही चूज केले की आम्हाला असं वाटलं की ह्या सॉंग्स खूप असे प्रेझेंट करतील आमची स्टाईल आणि आमची एनर्जी आणि आमच्या परफॉर्मन्सला खूप एक लेवल अप दाखवतील. मला माहिती आहे एकदा आम्ही असेच रस्त्याने जात होतो तेव्हा आम्ही काही जसं माझ्या ग्रुपमध्ये एक दोन पेरेंट्स जे आहेत ते व्हेजिटेबल्सचे बिझनेस करतात. त्याचे फॅमिली जे रस्त्यावर हातगाडीवर आपले भाजी विकतात. तर असं बोलता बोलता एकदा माझ्या डोक्यात आणि ओमप्रकाशच्या डोक्यात की आपण का नाही ती हातगाडी घेऊन यूज करायचा, म्हणून ती आम्ही हातगाडी यूज केली. मग त्यानंतर असंच होतं की सायकल ही खूप कॉमन चीज आहे. आम्ही बायसायकल तर यूज करू त्याच्या कारण पोरांना चालवता येत नाही, पण सायकल एक अशी गोष्ट आहे जी लहान लहानपासून प्रत्येक पोरगा यूज करतो आणि मोठा माणूस यूज करतो. मग तिथून आम्हाला सायकलची ॲड आली आणि ही दोन्ही गोष्ट आहे ना इंडियाला खूप रिप्रेझेंट करते. सर ने बोला कि वी अनबीटेबल फर्स्ट चैम्पियंस ओलंपिक चैम्पियन, वो हम लोग पागल हो गए थे पूरे. लेकिन हम लोग ने वो कर दिखाया, घर वाले बहुत बहुत ज़्यादा खुश हुए. तब से फुल सपोर्ट करने लगे हम लोगों को. उनको ये दिख रहा था कि हम लोग कुछ अच्छा कर सकते हैं, मतलब जहाँ से निकले वहीं पर नहीं रहेंगे, हम लोग कुछ आगे बढ़ेंगे और कुछ अच्छा करेंगे.